हार्दिक स्वागत करीत आहे. त्याचबरोबर पाटील साहेब यांचा देखील हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. लाडके आमदार उपस्थित झाले आहेत. ते आपल्याला दोन शब्द सांगतील. मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी बसलेल्या माझ्या आंबेडकर प्रेमी जनता, मी काही जास्त बोलत नाही. त्यांच्या पोरांना कार्यक्रम बघायचे दिसणार. आपलं काही भाषण ऐकायला आलेली नाही लोक. आजचं महत्वाचं कारण मी इथे आलो आहे की आंबेडकरी चळवळीतला कळवातला एक सक्षम कार्यकर्ता विश्वनाथ आज आमच्या पक्षामध्ये सामील होतोय. त्याचं मी आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो. आणि कळवा विधानसभा मतदारसंघाचा मागासवर्गीय भागाचा अध्यक्ष म्हणून त्याची घोषणा करतो. एक चांगल्या कार्यकर्ता आमच्या पक्षात आल्याबद्दल आज या जयंतीच्या निमित्ताने मला निश्चितच आनंद व्यक्त करतो. माननीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि ज्यांच्यामुळे समाजामध्ये माणुसकीचा जन्म झाला त्या महामानवाला मानाचा मुजरा करतो. आणि विश्वनाथ कारलांचा परत एकदा पक्षामध्ये स्वागत करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये गोर गरिबांच्या या लढाईमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावलं एवढंच आपला आश्वासन देतो. आमचा मित्र विश्वनाथ कारलांत याला शुभेच्छा देतो. आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.